तर निश्चितपणे प्रेक्षक वर्गाने या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे, आपल्या हातातील कूपन बाहेर काढायचे आहेत. आजच्या रजनीचा चौथा कूपन आणि चौथ्या नंतर आजच्या रजनीमध्ये पाचवा देखील कूपन या ठिकाणी काढला जाईल. तर आजच्या रजनीचा चौथा कूपन आणि मोबाईल विजेता क्रमांक आहे 206 क्रमांकाचा कूपन या ठिकाणी काढलं गेलेलं आहे. ज्याचं कुणाचं असेल त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं आहे. आजच्या या रजनीच्या माध्यमातून विविध पैलूंवर या ठिकाणी नजर टाकली आणि म्हणूनच प्रेक्षक राजासाठी प्रत्यक्षपणे या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट डॉट इनचे बाबा यांनाच या ठिकाणी निश्चितच मोबाईल लागलेला आहे. अर्थात त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करूया आणि म्हणूनच मी विनंती करतो आदरणीय श्री चेतन कडू साहेबांना आपण आपल्या शुभेच्छा या ठिकाणी द्यायचा आहे. बाबा सातत्याने आपण या ठिकाणी दोन रजनीमध्ये कटाक्ष या प्रतियोगितेवर ठेवलेला आहे. आपल्या एका कॅमेरामनची जरी नजर चुकली तरी आपल्या माध्यमातून संकेत दिले जात आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून लकी विजेता निघाल्यानंतर बाबा यांची आपण प्रतिक्रिया या ठिकाणी घेऊया. बाबा कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. ॲक्च्युली मी जास्त टूर्नामेंट ह्या वर्षी केलं नाही. मी ॲक्च्युली बेड रेस्टवर आहे, मला स्लीप डिस्क आहे ॲक्च्युली. तर म्हणजे ठराविक टुर्नामेंटला जातो. संतोष मला सांगतो जरा, ज्या इम्पॉर्टंट टुर्नामेंट असेल त्याच वेळेला येत जा आणि अशा वेळेला येऊन असा आनंद भेटतो तर एकदम वेगळंच वाटतंय. अनेक ठिकाणी आपण या सामन्यांचं चित्रीकरण केलं असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी पाच कॅमेऱ्याच्या अँगलनं आपण चित्रीकरण करत आहात. काय अनुभव आहे या स्पर्धेबद्दल? स्पर्धा म्हणजे स्पर्धेचं दुसरं नाव म्हणजे बक्षिसांचा वर्षाव असेल. आणि महेश दादा कडू यांचं म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात नाव लिहिलेलं आहे म्हणजे काही प्रश्नच नाही.